भाजप आणि शिवसेनेच्या खोटारड्या सरकारविरुद्ध आज राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. कलेक्टर कचेरीसमोर आम्ही ही मागणी करतोय की तुम्ही अनेक समाजांना, अनेक धर्मातील समुदायांना आश्वासनं दिली होती आणि ती खोटी दिली होती की आम्ही सत्तेवर आल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी आरक्षण देऊ. धनगर समाजाला तर जाऊन मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की पहिल्या कॅबिनेटमध्ये, सत्ता येऊ द्या, पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ. ते जानकर कुठं पळून गेलेत ते माहिती नाहीत, जे या धनगर समाजाच्या जीवावर यांच्या भावनांशी खेळून राजकारण केलं, स्वतःची खुर्ची मिळवली, आज समाजाला वाऱ्यावर सोडलंय. त्यामुळं धनगर समाज आज सगळ्याचा सगळा आक्रोश करतोय, त्यांना आरक्षण मिळत नाहीये. तसंच आमचं सरकार असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मुस्लिम समाजाला सुद्धा 5% आरक्षण या ठिकाणी सुचवलं होतं, त्याच्यावरती तर हे सरकार काही करायलाच तयार नाहीये. आज मुस्लिम जनतेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी भेडसावतीये. तिथंही चांगली मुलं आहेत, चांगलं शिक्षण घेणारी मुलं आहेत, त्यांना जर आरक्षणाचा फायदा मिळाला तर निश्चित मोठ्या पदावर सरकारी नोकऱ्यांमध्ये हे जातील आणि मुख्य प्रवाहाला, देशाला ते आपली सेवा समर्पित करू शकतील. परंतु असं कुठलंही करताना दिसत नाहीये, होताना दिसत नाही. एवढंच काय, हे एवढे खोटारडे आहेत की यांनी 4.5 वर्षामध्ये धनगर आरक्षणाचं साधं पत्रसुद्धा केंद्र सरकारकडं पाठवलेलं नाही. आमच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी हा सगळा प्रकार बनावटगिरी उघडकीस आणली, त्यामुळं आज सगळ्यांच्या मनामध्ये, मग त्यात वडार समाज असेल, त्याच्यामध्ये लिंगायत समाज असेल, मुस्लिम समाज असेल, धनगर अनेक समाज आहेत ज्यांच्यामध्ये मनामध्ये अत्यंत राग आहे या खोटाड्या सरकारविरुद्ध. आणि या खोट्या सरकारचा निषेध करण्यासाठी, या फसवणुकीचा निषेध करण्यासाठी आज आम्ही आंदोलन करत आहोत. आणि यातून आम्ही इशारा देतोय की तुम्ही लोकांची खोटं बोलून खुर्च्या मिळवल्यात, परंतु एक लक्षात ठेवा, तुमचा खोटाडेपणा जास्त काळ चालणार नाही, हीच लोकं तुमच्या खुर्च्या उलटून टाकल्याशिवाय राहणार नाही.